चार दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेला पूल। बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागून होती। गेल्या 2-3 दिवसांपासून ती प्रतीक्षा संपली असून पुन्हा रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला होता, तर साखरखेडाजवळील भोगावती नदीवरील पर्यायी पूल 4 दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेलाय। यामुळे लव्हाळा साखरखेडा या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसलाय। सध्या प्रशासनाने पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू केले असून पूर्ण झाल्यावर रहदारीला हा रस्ता मोकळा होईल, परंतु गेल्या 4 दिवसात हा पर्यायी पूल 2 वेळा वाहून गेल्याने कंत्राटदाराचा भोंगळ कारभार समोर आलाय, तर याकडे शासकीय यंत्रणेचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे।